जे पटेल ते तुझ्यासाठी चांगलं असतं, त्यामुळे ती ते ऐकते. आणि जर तू तिला पटवून देऊ शकलास तर ती ते करतेस 2 दिवसांनी तरी. नाही पण शेवटी स्वतःच्याच मनासारखं करते त्याच्या चांगल्यासाठी ना. हे बरं आहे काय बाबा, हे मान्य आहे तुला? नाही म्हणजे करते चांगल्यासाठी, म्हणजे आई आहे तर माझ्या चांगल्यासाठीच करणार नाही मी, ते मला माहितीच आहे. पण कसं आहे की थोडं आता मला किंवा बाबांना असं वाटतं की थोडं करावं आमच्यासारखं थोडं. अरे बाबा, तुझे बाबा 24 वर्ष झगडत आहेत त्याच्यासाठी. अजून कोण? थोडं ऍडजस्टमेंट जर झालं म्हणजे काय, ओके आता आम्ही सगळे घरातली मुलं मोठी आहेत, सगळे आहेत, मॅच्युअर्ड आहेत, कुठलाही निर्णय जर सगळ्यांच्या विचाराने घेतला तर हा प्रॉब्लेम सॉल्व होतो. जर असं मी जरा मानतो या गोष्टीला, तर थोडं जर झालं ओके, तिला घरात स्वच्छता खूप आवडते, त्या थोडी आम्ही आळसपणा करतो. ओके, काय चाललंय सांगू का? मी आधी तराजूच्या उजव्या पारड्यात बसताय, पटकन उठून डावीकडे बसताय, काट्याची झाली ढाल. मी दोन्ही म्हणजे सांगतो की कधी वाटतं की ओके ती म्हणजे ते सत्य पण आहे त्या गोष्टीमध्ये, आपण सुधारलं पाहिजे म्हणून असंही वाटतं. कधी कधी ते जास्त ताणून जातं असंही वाटतं मला. थोडक्यात या सगळ्यांच्या ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारी करताना सुद्धा त्यांना घाम फुटला होता, कारण आम्ही जाणार ना 15 मिनिटात उद्यापासून रोजगार हमी योजना सुरू आहे की नाही आज संध्याकाळपासून. वा वा, पण हे घर छान आहे, आनंदी आहे, आणि असंच आनंदी राहावं एवढीच त्या ईश्वराचरणी प्रार्थना आहे. या पुढच्या टप्प्यावरती आता एक खेळ आहे. बरोबर, तुम्ही इतकी छान वकीलपत्र घेतलं, कुणाच्या बाजूनी बोललात ते तुम्हालाच कळलेलं आहे. पण हे बोलत असताना आता पुढच्या खेळामध्ये मैत्रिणीला किती बक्षीस आणून देणार मिळून ते बघायचं आहे. मी तुम्हाला एक अक्षर सांगेन किंवा रंग सांगेन, त्या रंगाच्या या घरात असलेल्या तितक्या वस्तू घेऊन यायच्या. 5 वस्तू आणल्या तर इकडे चिंचपेटी जी ठेवलेली आहे ती वहिनींना मिळणार, आणि 5 वस्तूंच्या वर तुम्ही जितक्या वस्तू आणणार तितक्या प्रतिवस्तू 200 रुपये याप्रमाणे जितकी रक्कम जमा होईल ती तुम्हाला आम्ही बक्षीस म्हणून देणार आहोत. आता मला बघायचं आहे की मैत्रिणीसाठी हां पळणं काय ह्याच्यात काय फार नाही, रोज म्हणालात ना मॉर्निंग वॉकला जातो.